पाचवीच्या इतिहासाचं आपण सगळं विश्लेषण बघत आहे. या आधीचे चॅप्टर जर तुम्ही बघितले नसाल तर तुम्ही इथे मी साईडला एक प्लेलिस्ट दिली आहे, त्या प्लेलिस्टमध्ये सगळ्या चॅप्टर आलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. आधीचे चॅप्टर थोडे मोठे आहे कारण की आपण थोडं डिटेल एक्सप्लेनेशन केलं आहे, तर ते तुम्ही तुमच्या अनुषंगाने बघू शकता. चला तर आज आपण चौथ्या चॅप्टरला सुरुवात करूया. तर बघा, क्रांतियुग चौथ्या चॅप्टरमध्ये क्रांतियुग कसं होतं, काय होतं आणि कुठल्या कुठल्या क्रांती घडून आल्या याचं आपण बघणार आहे. त्या क्रांती कशा झाल्या आपण याला डिटेल तर नाही बघणार, पण आपल्याला जे परीक्षेसाठी आवश्यक आहे एक्झाम ओरिएंटेडच आपण सगळ्या गोष्टींना बघणार आहे. तर बघा, सगळ्यात आधी आपल्याला क्रांती म्हणजे काय की मोठ्या प्रमाणावर आणि वेगाने जे बदल घडून येतात ना अशा बदलांना आपण क्रांती म्हणत असतो. आणि असे बदल ज्या युगात घडतात है ना, ज्या कालखंडात घडतात त्या कालखंडाला क्रांतियुग असं म्हणतात. तर सगळ्यात महत्त्वाच्या दोन क्रांत्या आपल्या समोर दिसून येतात, त्या म्हणजे अमेरिकेत झालेली क्रांती आणि फ्रान्समध्ये झालेली राज्यक्रांती. जसं अमेरिकेचं स्वातंत्र्य युद्ध आणि फ्रान्सची राज्यक्रांती, ह्या दोन क्रांत्या आपल्याला बघायच्या आहे आणि त्याचाच अभ्यास आपण याच्यामध्ये करणार आहे. तर सर्वात आधी आपण बघूया अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध. तर अमेरिकेच्या खंडाचा शोध आपल्याला माहित आहे कोणी लावला, अमेरिको वेस्पुशी, आणि त्याच्याच नावावरून अमेरिका असं नाव पडलेलं. मध्ये काय, या अमेरिकेमध्ये जेव्हा खंडाचा शोध लागला तिथं इंग्लंड मधील लोकांनी ऑलरेडी वसाहती केलेल्या होत्या. आणि हे इंग्लंड लोक काय होते की ते शालेय शिक्षण द्यायचे, सार्वजनिक वाचनालय, जवळपास सगळ्या सुविधा सुरू केल्या, पण जगातील इतर देशांशी संबंध ठेवण्यास अमेरिकेतील लोकांना परवानगी नव्हती. तर म्हणून मग यांनी आवाज उठवला, इंग्रज लोकांनी जे आहे ना त्या वसाहतींवर कर लागण्यास सुरुवात केली. मग जे अमेरिकन लोक होते त्यांनी सांगितलं की आमचा प्रतिनिधी संसदेत नाही, त्यामुळे आम्हाला कर तुम्ही आमच्यावर कर लादू शकत नाही. मग अशी चळवळ सुरू झाली काही जवळपास 4 जुलै 1976, ही तारीख तुम्ही लक्षात ठेवा कारण ही तारीख शक्यतो प्रश्न याच्यावरच तयार होतात. 4 जुलै 1776 मध्ये अमेरिकन वसाहतींनी स्वातंत्र्याचा जाहीरनामा त्यांनी प्रसिद्ध केला. आणि याच्यामध्ये काय म्हटलं की सर्व माणसे जन्मतः समान आहे, प्रत्येकाला जगण्याचा, स्वातंत्र्याचा आणि सुखाचा उपभोग घेण्याचा हक्क आहे, जनता ही सार्वभौम आहे, असे विचार या जाहीरनाम्यात मांडले आहेत. आणि हा जाहीरनामा कोण मांडला तर थॉमस जेफरसन या व्यक्तीने हा जाहीरनामा मांडला. तर बघा इथे प्रश्न कसा बनू शकतो, स्वातंत्र्याचा जाहीरनामा कोणत्या तारखेला मांडण्यात आला आणि हा कोणी मांडला. तर स्वातंत्र्याचा जाहीरनामा 4 जुलै 1776 आणि कोणी मांडला, थॉमस जेफरसन या व्यक्तीने मांडला. त्यानंतर अमेरिकन जो वसाहतीचा जो हे होता प्रमुख होता नेता, हा नेता होता जॉर्ज वॉशिंग्टन. हा जॉर्ज वॉशिंग्टन पुढेच अमेरिकेचा पहिला राष्ट्राध्यक्ष बनला. तर हा जॉर्ज वॉशिंग्टन याच्यावरही बरेच प्रश्न आलेले आहेत, तर तुम्ही हे सुद्धा लक्ष ठेवू शकता. आणि मग अमेरिकन वसाहतीने इंग्लंडचा पराभव केला आणि त्यांनी संघराज्य व्यवस्थापन केला. आणि बघा अमेरिकेचा पहिला राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणाला निवडण्यात आलं, जॉर्ज वॉशिंग्टन, ठीक आहे ना. तर अशा पद्धतीने हे 3-4 मुद्दे तुम्ही अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाच्या बाबतीत लक्षात ठेवू शकता. पहिली म्हणजे ही तारीख आणि त्यानंतर स्वातंत्र्याचा जाहीरनामा कोणत्या तारखेला मांडण्यात आला, त्यानंतर कोणी मांडला, त्यानंतर अमेरिकन वसाहतीचा नेता कोण होता आणि त्यांचा पहिला राष्ट्राध्यक्ष कोण होता, या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवू शकता. त्यानंतर फ्रेंच राज्यक्रांती आपण बघू. जर 1774 दरम्यान हा 16वा लुईस फ्रान्सचा राजा होता, तर याने काय केलं की त्यांच्यावर अत्याचार केले, जुलूम केले त्यांच्या जनतेवर वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. तर त्याच्यावर शक्यतो काय केलं काय नाही केलं याच्यावर शक्यतो प्रश्न बनत नाही. तर म्हणून एक पॅरिस लक्षात ठेवा, फ्रान्सची राजधानी पॅरिस होती आणि तिथे बास्टिलचा तुरुंग, कारण की याच तुरुंगामध्ये जनतेने आक्रमण केलं होतं आणि या तुरुंगातून जनतेची सुटका केली होती. तर त्यामध्ये हा जो त्यांच्यावर अन्याय होत होता त्या अन्यायामध्ये कोणी आवाज उठवला, हे मॉन्टेस्क्यू, वोल्टेअर, रुसो, हे जे असे फेमस राजकारणी होते, या लोकांनी काय केलं की लोकांमध्ये क्रांती घडून आली, विचार परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला आणि यांच्याच विचारसरणीवर लोकांनी आवाज उठवला होता, चळवळ उभी केली होती. आणि मग या तुरुंगावर, बास्टिलच्या तुरुंगावर कधी हल्ला करण्यात आला, 14 जुलै 1789, आणि या तारखेला म्हणतात की फ्रेंच राज्यक्रांती घडून आली. मग फ्रेंच राज्यक्रांती झाली तर त्या फ्रेंच राज्यक्रांतीने लोकांना कोणते महत्वाचे मूल्य प्रदान केले, तर स्वातंत्र्य, समता आणि बंधुता.
हे बघा, हे खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत. स्वातंत्र्य, समता, बंधुता, हे बऱ्याच परीक्षेत आलं की फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला कोणते मूल्य दिले, तर हे तीन मूल्य, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. आणि आपल्या राज्यघटनेमध्ये सुद्धा याचा याचा संदर्भ घेतला की आपल्या राज्यघटनेत ही स्वातंत्र्याची, स्वातंत्र्य, समता, बंधुता आपण कोणाकडून घेतली, तर आपण कोणाकडून घेतली, फ्रान्सकडून. तर हा प्रश्न ऑलरेडी आलेला आहे बऱ्याच वेळा, तर तो सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. आता औद्योगिक क्रांती आपण बघू. औद्योगिक क्रांती म्हणजेच उद्योगांमध्ये झालेली अचानक ड्रास्टिक क्रांती, तर त्याला आपण म्हणू. तर याच्यामध्ये कोणी कोणी काय काय शोध लावले आपण ते थोडक्यात बघूया. तर जॉन के या व्यक्तीने धावत्या धोत्याचा शोध लावला, है ना. त्यानंतर आर्क राईट याने काय केलं, सूत कताईचे, है ना, आर्क राईट याने काय केलं, सूत कताईचे यंत्र पाणचक्कीवर चालवण्याचा प्रयोग यशस्वी केला. त्यानंतर आपण जेम्स वॅट, है ना, आपण जे वॅटचं प्रमाण म्हणून वापरतो, तर जेम्स वॅट याने वाफेच्या इंजिनचा शोध लावला. आणि हा जो स्टीफन्सन आहे, तर याने काय केलं, वाफेवर चालणार रेल्वे इंजिन तयार केलं, है ना. तर असे शोध तिथे लागले. हे बघा, स्टीफन्सन याने तयार केलेलं रेल्वे इंजिन आपल्याला इथे दाखवलेलं आहे. ठीक आहे, इथं इथपर्यंत आपला चॅप्टर आहे. याच्यामधले जे ठराविक मुद्दे आहेत जे मी हायलाइटेड केले आहेत, तेच तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत, तेच तुम्ही वाचा. आधीचे व्हिडिओ बघण्यासाठी इथे आय लिंक मी दिलेलीच आहे, तर ते सुद्धा तुम्ही बघू शकता. आपण थोडक्यात स्वाध्याय बघून घेऊ. अमेरिको वेस्पुसी यांच्या सागरी मोहिमेमुळे कशाचा शोध लागला आपल्याला इथे माहित आहे. कोणत्या खंडाचा शोध लागला, अमेरिका खंडाचा शोध लागला, बरोबर ना, अमेरिका खंडातला. नंतर 4 जुलै 1776 रोजी अमेरिकन वसाहतींनी आपल्या कशाचा, स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. ठीक आहे ना, स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. अन्यायाचे प्रतीक बनलेल्या कोणत्या, बॅस्टिल, है ना, बॅस्टिलच्या तुरुंगावर यांनी 24 जुलै 1789 रोजी हल्ला केला. अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून कोण होतं, जॉर्ज वॉशिंग्टन, जॉर्ज वॉशिंग्टन आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे ना, अशा पद्धतीचा चॅप्टर आहे. भेटूया पुढच्या चॅप्टरमध्ये. धन्यवाद.